भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या निवडी काल दिनांक 3 जुलै रोजी करण्यात आल्यात। या निवडींमध्ये परभणी जिल्ह्यातील 10 जणांना प्रदेशावर स्थान मिळाले। अभय चाटे व रामप्रभू मुंडे यांना कार्यसमितीवर स्थान मिळाले, तर अन्य 8 जणांना प्रदेश कार्यसमितीवर निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आले। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही कार्यकारिणी जाहीर केली आहे। यात विशेष म्हणजे माजी आमदार मोहन फड, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनाही प्रदेशावर निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले। भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीवर अभय चाटे यांची निवड झाली आहे। त्यांनी यापूर्वी भाजपाच्या परभणी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळलेली आहे। त्यांचं पक्षात कार्य चांगलं असल्यानं त्यांना हे पद मिळालं आहे। गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते रामप्रभू मुंडे यांनाही प्रदेश कार्यसमितीवर घेण्यात आले। गंगाखेड तालुक्यात भाजपा वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। पाथरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहन फड यांना कार्यसमितीवर निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आले। पाथरीतून अपक्ष निवडून आल्यानंतर मोहन फड यांनी भाजपात प्रवेश केला। गत विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपाकडूनच लढली, ती त्यांचा निसरता पराभव झाला होता। जिंतूर विधानसभा मतदारसंघात तब्बल 30 वर्षे आमदार असणाऱ्या माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनाही प्रदेश कार्यसमितीवर निमंत्रित म्हणून घेण्यात आले। माजी आमदार बोर्डीकर यांनी काही वर्षापूर्वीच भाजपात प्रवेश केला होता। त्यांच्या कन्या मेघनादेवी बोर्डीकर या जिंतूरच्या सध्या आमदार आहेत। माजी आमदार व भाजपातील वरिष्ठ नेते असलेल्या विजय गव्हाणे यांना प्रदेश कार्यसमितीवर निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आले। माजी आमदार ॲडव्होकेट विजय गव्हाणे हे पक्षातील वरिष्ठ पातळीवरचे नेते मानले जातात। यापूर्वी त्यांनी प्रदेशावरील पदावर कार्य केलेलं आहे। परभणीतील वैद्यकीय व्यवसायातील प्रसिद्ध असलेले व भाजपाशी एकनिष्ठ असलेले डॉक्टर अनिल कांबळे यांनाही प्रदेश कार्यसमितीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातून डॉक्टर अनिल कांबळे यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली होती। परभणी जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले व भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेशराव रोकडे यांनाही प्रदेश कार्यसमितीवर निमंत्रित म्हणून स्थान मिळाले। पालम तालुक्यातील भाजपाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे। भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी रोकडे हे एक आहेत। गंगाखेड तालुक्यातीलच आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राहिलेल्या विठ्ठलराव रबदडे यांनाही प्रदेश कार्यसमितीवर निमंत्रित म्हणून घेण्यात आले। ज्ञानोबा मुंडे हे देखील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांमधील एक असून त्यांना देखील प्रदेश कार्यसमितीवर निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आले। परभणी शहरातील भाई या नावानं प्रसिद्ध असलेले व गेल्या अनेक वर्षापासून भाजपाशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढवणारे, पक्षाचा संघटनात्मक कार्य करणारे मोहन कुलकर्णी यांना प्रदेश कार्यसमितीवर निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले। भाजपा महानगरमधून पद मिळालेले मोहन कुलकर्णी हे एकमेव नेते असून त्यांनी आजपर्यंत पक्षासाठी केलेल्या कार्याचा या रूपानं गौरव झाला असल्याचं बोललं जातंय।